अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारी सुरू झालेली आहे. शपथविधीला आठवडा उलटला असला तरी देखील राष्ट्रवादीचे मंत्री हे खात्याच्या शिवायच आहेत. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सुशांत अमोल, आपण जर बघितलं असेल तर मागच्या रविवारी आपण दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या 9 जणांचा जो आहे तो समावेश करण्यात आला होता. मात्र या 9 जणांना अजूनही खाते वाटप जे आहे ते झालेले नाहीये आणि जी आपल्याला खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आता आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. येत्या 1 ते 2 दिवसात हा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतरच खाते वाटप जे आहे ते दोन्ही मंत्र्यांचं केलं जाईल. त्यामुळे आपण बघतोय पावसाळी अधिवेशन जे आहे ते 17 तारखेपासून सुरू होत आहे आणि त्याआधी कुठेतरी खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार जे आहे ते शिंदे फडणवीस सरकार आणि पवार सरकार करू शकतं. त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसात अपेक्षित आहे की खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. त्यासोबत असं आहे की जे खाते वाटप होईल राष्ट्रवादीला नेमकी कोणती खाती जाणार याबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे दिल्लीतून वरिष्ठ जे आहेत तो सगळा निर्णय घेतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते. धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.